आणि यानंतर मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी. तो दिवस आता दूर नाहीये की एखादा सिनेमा तुमच्या डोळ्यांची पापणी लवण्यापूर्वीच डाऊनलोड होईल. कारण येत्या 12 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडियन मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं जाईल आणि याच परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा वितरित केली जाण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबरपासून देशातल्या 13 प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल असा अंदाज आहे. या सेवेसाठी तयार रहा असे आदेश दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टेलिकॉम कंपन्यांना दिल्याचं कळत आहे. अधिक माहिती अक्षय भाटकर आपला देतील. अक्षय, कशी तयारी आहे केंद्र सरकारची 5G सेवा देशात सुरू करण्यासाठी? नारदा, जसं तू म्हणालीस 12 ऑक्टोबरपासून देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 5G सेवा ही पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 ते 3 वर्षात केवळ संपूर्ण भारतात आणि भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये प्रत्येक शहराच्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी आपल्याला ही 5G सेवा उपलब्ध असेल असं देखील अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या 5G सेवेचं उद्घाटन होईल. त्यासाठी ज्या मोठमोठ्या सध्याच्या टेलिकॉम कंपन्या आहेत, म्हणजेच भारतीय एअरटेल असेल, रिलायन्सचं जिओ असेल, त्याचबरोबर वोडाफोन असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी ज्या बोली लावल्या होत्या, त्यांनी त्यापैकी ज्यांनी पैसे भरलेले आहेत सरकारकडे त्यांच्या स्पेक्ट्रमचे, त्यांना स्पेक्ट्रम देखील अलॉट करण्यात आलेले आहेत आणि आधीच त्यांना हे जे स्पेक्ट्रम आहेत ते वेळेच्या आधीच दिलेले आहेत. त्यामुळे या ज्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे भारतीय एअरटेल असेल, जिओ असेल, यांनी त्यांची पूर्वतयारी जी करायची होती ती देखील जवळजवळ पूर्ण केलेली आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं होतं ते देखील त्यांनी केलेलं आहे असं सध्या तरी समजतं आहे. आणि त्यामुळे ज्या पहिल्या काही सिटीज आहेत, म्हणजे पहिली जी शहरं आहेत, मुंबई, दिल्ली, पुणे असेल किंवा हैदराबादसारखं शहर असेल, बँगलोर असेल, ह्या मोठमोठ्या शहरांमध्ये आधी सुरुवातीला ही सेवा आपल्याला उपलब्ध होईल. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की 4G सेवेचे जे दर आहेत तेच अनेकांना परवडत नाहीत, मग 5G सेवेचे दर परवडतील का? तर यावर देखील अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले की हे जे 5G सेवेचे दर आहेत ते कमीत कमी ठेवू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. 4G सेवेचे नक्कीच ते जास्त असतील, मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये 5G सेवेचे दर हे निश्चित कमी असतील असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले. त्यामुळे आपण देखील ही जी सेवा आहे ती आपल्याला अफोर्डेबल असेल तर आपण ती घेऊ शकतो. 12 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल, पण त्याच्यानंतर आपण देखील 5G सेवेचा उपयोग करून अतिशय फास्ट अशा इंटरनेटचा वापर करू शकणार आहोत. बरोबर, अक्षय धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.